दिवाळी सणाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी सोयाबीन बाबुडगा बाजार समितीत मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणल्याचे पाहावयास मिळाले। आतापर्यंत सोयाबीनला रुपये 3500 पर्यंत बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत होते, परंतु शनिवारी सोयाबीनने हमी भावाला मागे टाकत उच्चांकी 4900 रुपयांचा भाव मिळवला आहे। बाजार समितीमध्ये शनिवारी 1600 क्विंटल सोयाबीनची आवक झाली। सोयाबीनला हमी भावापेक्षा जास्त भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। गेल्या काही दिवसापासून सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर सभापती राजेंद्र पांडे, उपसभापती डॉ रमेश महानोर यांच्यासह सर्व संचालक व सचिव यांनी सोयाबीनच्या भावाबाबत व्यापाऱ्यांशी सल्लामसलत करून त्यावर तोडगा काढण्यात यश मिळवले। दिवाळीनंतर आणखी आवक वाढणार असून बाजार भावही वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज सचिव विलास गायकवाड यांनी व्यक्त केला। दिवाळीनिमित्त सोमवारपासून पुढील आदेशापर्यंत बाजार समितीत खरेदी बंद राहील अशी माहिती त्यांनी दिली।